कनिष्ठ पिंचणी आग्रह इपिएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिति विजयपुर नगर जिलाधिकारी कचेरी एदुरु प्रतिभटने कनिष्ठ पिंचणी केंद्र सरकार विरुद्ध घोषणे कूगि आक्रोश व्यक्तपडिसिदरु। अल्लदे कनिष्ठ पिंचणी 7500 रूपायिगे हेच्चिसबेकु। इदरिंद इपिएस 95 पिंचणीदारन सबलीकरणगोळिसबेकेंदु आग्रहिसिदरु। ಈ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದ ಮೂಲಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು। ದೇಶದಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಪಿಂಚಣಿ ಸಲುವಾಗಿ ಮಾನ್ಯ ಅಶೋಕ್ ರಾವತ್ ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಹೋರಾಟವನ್ನು ಮುಂದುವರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ। ನಮ್ಮ ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವರು ನಮ್ಮ ಅಶೋಕ್ ರಾವತ್ ಅವರಿಗೆ 2-3 ಸಲ ಭೇಟಿಯಾದಾಗ ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। 7500 ಪ್ಲಸ್ ಡಿಎ ನಿಮ್ಮದು ಬೇಡಿಕೆ ಜಿನೈನ್ ಇದೆ, ನಾನು ಖಂಡಿತ ನಿಮಗೆ ನೆರವೇರಿಸಿ ಕೊಡುತ್ತೇನೆ, ನನಗೆ ಸಮಯ ಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಮನ್ನು ಈ ರೀತಿ ಕಾಯಲು ಹಚ್ಚಿದ್ದಾರೆ। ಆದ್ದರಿಂದ ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ನಮ್ಮ ಪಿಂಚಣಿದಾರರ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಈಡೇರಿಸಿ ಕೊಡಬೇಕೆಂದು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕೆಎಸ್ಆರ್ಟಿಸಿ ಬಿಎಲ್ಡಿ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳು ಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಬ್ಯಾಂಕ್ ಜಿಒಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಕೆಆರ್ಐಡಿಎಲ್ ದವರು ಆಮೇಲೆ ಸಕ್ಕರೆ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ ಅವರು ಆಮೇಲೆ ಸ್ಪಿನ್ನಿಂಗ್ ಮಿಲ್ ನವರು ಸಹಕಾರಿ ಸಂಘದವರು ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಇಪಿಎಸ್ 95 ಪಿಂಚಣಿದಾರರಿದ್ದಾರೆ, ಅವರೆಲ್ಲರೂ ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಈಡೇರಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಒತ್ತಾಯ ಮಾಡುತ್ತೇವೆ। जो मुहिम छिड़े हैं रावसा बिजाब का है, मैं उनका वेलकम करता हूँ रावसा, क्योंकि रावसा हिंदुस्तान में पेंशन जो मजदूर हैं, मजदूर लोगों के लिए फैक्ट्री के मजदूर हैं और ऐसे निगम के मजदूर हैं, बैंक वाले हैं, बहुत से लोग हैं हिंदुस्तान में, लगभग 1 करोड़ लोगों को पेंशन नहीं मिलती और पेंशन के लिए रावसा फाइट कर रहे हैं। आज हिंदुस्तान में हिंदुस्तान की गवर्नमेंट रावसा को बुला को बातचीत करके पेंशन का मसला हल करना बोलते मैं बोलता हूँ, तो बोले तो कोई भी जजमेंट नहीं है। सुप्रीम कोर्ट का जजमेंट आया है हायर पेंशन देना बोल के, हायर पेंशन आज मजदूरों की हालत ऐसी है, उन्हें दवा भी लेने पैसे नहीं, उन्हें घर को भाड़ा देने भी पैसे नहीं, कुछ भी नहीं, मजदूरों की हालत खराब है हिंदुस्तान में। और ये बीजापुर के अंदर रावत साहब लास्ट टाइम आए थे, आए के बाद यहाँ पर बीजापुर में उनका मैं भाषण सुनाऊँ, बीजापुर से चले गए, सुप्रीम कोर्ट में जजमेंट हुआ, ललित साहब जजमेंट दिए, मैं उनको शुक्रिया अदा कहता हूँ, मैं अपनी बात को खत्म करता हूँ। सब हम सब एक अपनी ये राष्ट्रीय संघर्ष समिति जो पूरे भारतवर्ष में लड़ रही, राष्ट्रीय संघर्ष समिति का जय हो, राष्ट्रीय संघर्ष समिति का जय हो, राष्ट्रीय संघर्ष समिति की जय हो, राष्ट्रीय संघर्ष समिति की जय हो। और ये राष्ट्रीय संघर्ष समिति जिसने निर्माण की है, आप सब लोग जानते हैं इसके जो निर्माता है, ये बहुत जो निर्माण करता है उसको बहुत बड़ा इम्पोर्टेंस होता है, उसका योगदान सबसे ज्यादा होता है, समझ लो ये बीज है। तो ये बीज कौन है? कमांडर अशोक राउत साहब। इन्होंने ये स्थापन किए एक छोटे से गांव में, तो उनके लिए पहले घोषणा करेंगे, बाद में मैं बोलता हूँ। ज्वेलरी शॉपिंग तुम्बा कॉम्प्लिकेटेड ಚಿನ್ನದ ಬೆಲೆ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜಸ್ ಬಾರ್ಗೇನಿಂಗ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿರಬೇಕು ಮಾರ್ರೇ ಯಾಕೆ ಮಲಬಾ ಫೇರ್ ಪ್ರೈಸ್ ಪ್ರಾಮಿಸ್ ಇದೆಯಲ್ಲ ಎಂತ ಅದು ಫೇರ್ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜಸ್ ಏನ್ ತಗೊಂಡ್ರು ಸರಿಯಾದ ಬಿಲ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಇಂಡಿಯಾದ ಬೆಸ್ಟ್ ಗೋಲ್ಡ್ ರೇ ನಿಮ್ಮ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಬಾರ್ಗೇನಿಂಗ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಇಲ್ರಿ ಪರಿಚಯ ಬೇಕಂತ ಇಲ್ರಿ ಸುಮ್ ಸುಮ್ನೆ ಮಜೂರಿ ಮೇಲೆ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೂ ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ಮಲಬಾ ಫೇರ್ ಪ್ರೈಸ್ ಪ್ರಾಮಿಸ್ ಫೇರ್ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜಸ್ ಫಾರ್ ಎವ್ರಿವನ್ ಎವ್ರಿ ಡೇ ಅಂಡ್ ಎವ್ರಿವೇರ್ निरंतर सुद्दिगे सब्सक्राइब माडि एफएम न्यूज कन्नड हागू बेल आइकॉन अन्नु ओत्ति नोटिफिकेशन खचितपडिसिकोळ्ळि। धन्यवादगळु।